नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि तुम्ही व्यस्त असाल ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये तत्पूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेन कन्सर्न असतो की मला फी किती आहे त्या कॉलेजची जर एका ठिकाणी कळालं तर मला लिस्ट बनवण्यासाठी बराचसा सोपं जाईल त्या कॉलेजेसची फी हा मेन कन्सर्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असतो त्यांना फीज कमीवाले कॉलेजेस किंवा त्यांना परवडणारे फीचे कॉलेजेस ही बघायचे असतात म्हणून आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कॉलेजची फी कशी पाहायची कोणत्या कॉलेजची फी किती आहे कसे पाहावे आणि एकाच ठिकाणी कॉलेजची फी देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर सगळ्यात आधी आपण बघूया की फीच्या हिशोबाने दोन प्रकार कॉलेजेस पडतात म्हणजे गव्हर्मेंट गव्हर्मेंट ॲडेड आणि बाकीचे कॉलेजेस कोणते असतात प्रायव्हेट कॉलेज अनुद सॉरी प्रायवेट कॉलेज ज्यांना आपण म्हणू गव्हर्मेंट आणि अनुदानित तेच आले ॲडेड आणि गव्हर्मेंट कॉलेजेस हे एका प्रकारामध्ये ज्यांची फी स्पष्टपणे त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये दिलेले तुम्ही बघू शकता ही फी आहे तुमचे पोस्ट एस एस सी डिप्लोमासाठी आणि ही आहे पोस्ट एच एस सी म्हणजे फार्मसीवाले नंतर तुमच्यासाठी सध्या जे आपण ॲप्शन फॉर्म भरतो डिप्लोमावाल्यासाठी गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेडमध्ये तुम्हाला तुम्ण ट्युशन फी सहा हजार डेव्हलपमेंट फी हजार रुपये आदर फी आ, अदर फी पाचशे पन्नास असे टोटल सातशे सात हजार पाचशे पन्नास काही कॉलेजेसचे अजून काही त्याच्यामध्ये फी असतात जिमखाना असेल बाकीच्या फी असतील ह्या सगळ्या मिळून तुम्हाला दहा अकरा हजारापर्यंत तुम्हाला फी जाऊ शकते गव्हर्मेंट आणि ॲडेडमध्ये थोड्यासं मागे पुढे ठीक आहे आता हे तर तुम्हाला कळलं की गव्हर्मेंट कॉलेजेसची फी आपल्याला दहा ते दहा हजारापर्यंत जाऊ शकेल म्हणजे ही ओपन कॅटेगरी प्रमाणे ते ते बेनिफिट तुम्हाला तिथे मिळत राहतील आता सगळ्यात जास्त कॉलेजेस आहेत ते अनएडेड म्हणजे प्रायव्हेट तर या प्रायव्हेट किंवा खाजगी कॉलेज ज्यांना आपण म्हणतो त्या कॉलेजेसची फी कोण ठरवतं तर यू जीसाठी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ज्याला आपण ई म्हणतो आपण आणि बाकीच्या कोर्सेससाठी त्यांच्यासाठी फी रेग्युलेशन किंवा फी फिक्सेशन कमिटी फी रेग्युलेशन कमिटी आहे ती वेगळी आहे तशीच कमिटी डिप्लोमासाठी आहे पहिल्यांदा पूर्वी कसं व्हायचं की एफ आर ए म्हणजे फी फी जो फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे तीच दोघांचीही फी ठरवायची म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस डिप्लोमा क्रोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस या सगळ्यांची फी तेच ठरवायची पण आता काय होतं की जे एम एस बी टी तुमचं बोर्ड आहे त्यांची कमिटी आहे फी फिक्सेशन कमिटी आणि ती फी फिक्सेशन कमिटी काय करते या सर्व अनएडेड कॉलेजेसची जे आहे डिप्लोमा कॉलेजेसची फी ठरवतं आणि ती फी तुम्हाला या वेबसाईटवरती मिळेल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या सगळ्या कॉलेजेसची वेगवेगळ्या सर्क्युलर द्या म्हणजे यात मिटिंग झाली की त्यात काही कॉलेजेस ते निकाली काढतात प्रत्येक मिटिंग वाईज तर ह्या प्रत्येक कॉलेजेसचे त्यांनी काय केलं इथं फी ह्या लिंकवरती टाकलेली आहे या लिंकच्या लिंक जसं की तुम्हाला सांगितलं मी हे लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी लिंक ही त्या एक्सेल फाईलची देईल जिथं मी सगळ्या कॉलेजेसची फी जी आहे ती एकत्र केलेली आहे जेणेकरून तुम्हाला हे प्रत्येक सर्क्युलर ओपन करून बघण्यापेक्षा त्या फाईलमध्ये तुम्हाला सगळ्या कॉलेजेसची फी अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचे आता आपण वरती बघितलीच म्हणजे आपण इथं बघितलंच आपण की गव्हर्मेंट कॉलेजेस की फी किती आहे तर प्रायव्हेट कॉलेजेसची फी जी आहे ती तुम्हाला मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ज्याच्यामध्ये ह्या साईटची लिंक आहे ज्या विद्यार्थी पर प्रत्यक्ष सर्क्युलर बघू इच्छितात ते प्रत्यक्ष सर्क्युलरही बघतील अपडेटही या साईटवरती येत जातील फीचे बहुतेक कॉलेजचे फी फिक्स झालेली आहे आणि दुसरी गोष्ट की कोणत्या कॉलेजेसची फी किती आहे तेही आता एका कन्सल्टेटेड फाईलमध्ये मी टाकून ठेवले आहे तर ती फाईलही तुमच्यासाठी मी डाउनलोडला अवेलेबल करून देतो तुम्ही ती, दे ती फाईल डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधून तर याप्रकारे आपण डाउनलोड केलं ते केलं की याप्रमाणे तुम्हाला तिथं प्रत्येक मीटिंग वाईज तिथं कॉलेजचा कोड कॉलेजचं नाव आणि कसला प्रकार आहे कॉलेजचा इंजिनिअरिंग आहे की हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी वगैरे आहेत या प्रकारे आणि त्यांची ट्युशन फी किती आहे आणि डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी किती आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्ही इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजची फी किती आहे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार